पुढच्या बातमीकडे आता वळूयात. मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मध्य रेल्वेवरील महाब्लॉकमुळे आज 534 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. महाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल सुरू आहेत. लोकल उशिरानं धावत आहेत. मुंबईतील बस स्टॉपवर सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील बस स्टॉपवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे. एरवी ही गर्दी जी आहे ती दोन विभागामध्ये विभागली जाते. एक म्हणजे बसने प्रवास करताना आणि दुसरं म्हणजे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या जी आहे. मात्र आता बस सेवेवर याचा ताण आल्याचं पाहायला मिळत आहे. बेस्ट प्रशासनाकडून सुद्धा अतिरिक्त बसेस ज्या त्या सोडण्यात आलेल्या आहेत. मात्र रेल्वे नियोजित वेळेमध्ये धावत नाही आहेत, उशिरानं धावत आहेत याचा फटका प्रवाशांना बसतोय. कार्यालय गाठायचं आहे, कामाचं ठिकाण गाठायचं आहे, त्याच्यामुळे मिळेल त्या वाहनांमधून आपलं कार्यालय आपलं हवं ते ठिकाण गाठण्यासाठी मुंबईकरांची धावपळ होताना आपण पाहतोय. भायखळा बस स्टॉपवर मोठी गर्दी झालेली होती. ही बस जी आहे ती खचाखच भरली. मात्र तरी सुद्धा या बसमधून जाण्यासाठीचा अट्टहास प्रवासी या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळालं. कारण साहजिकच बेस्ट बसवर सुद्धा अतिरिक्त ताण जो आहे तो पडलेला आहे. वडाळा बस स्टॉपवरची गर्दी सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय. मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. खरं तर मुंबईतील आज रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आत्ता मी भायखळा या परिसरात आहे आणि भायखळा येथील बस स्टँडची जर आपण अवस्था पाहायला गेली तर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या गर्दीमुळे वाहतूक कोंडीसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. ही गर्दी नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांचासुद्धा बंदोबस्त या सगळ्या परिसरात करण्यात आलेला आहे. आंबेडकर मार्ग असेल किंवा लालबागचा ब्रिज असेल, या ब्रिजवरती सुद्धा मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही किती वेळ थांबलाय आज पाहायला गेलं तर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते? आम्हाला एक तास झाले ट्रेनवरनं इकडे उभं राहून. आम्ही अजून काय, आम्हाला कॅब आत्ता जस्ट मिळाली आहे. मग तुम्ही एवढं सकाळच्या वेळेला वर्किंग आवर्सला तरी ट्रेन्स ठेवायला पाहिजे होतं, नंतर तुमचा मेगा ब्लॉकचं करायला पाहिजे होतं आणि पावसाळा ऐन तोंडावर असताना चालू केलंय. ह्या सगळ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत. कारण का अनेक ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर मुंबईतील जर वातावरण आपण पाहायला गेलं तर उष्णता आहे, गर्मी आहे. अनेक जण वयोवृद्ध लोकसुद्धा मुंबईत जे आहेत हे प्रवास करत असतात आणि त्याचाच परिणाम जो आहे हा आपल्याला रस्त्यांवरती पाहायला मिळतोय. रेल्वे स्थानकांवरती आपल्याला हा सगळा परिणाम पाहायला मिळतोय. भायखळा या ठिकाणची जर दृश्य आपण पाहायला गेलं तर मोठी गर्दी रस्त्यावरती आहे आणि या गर्दीमुळे वाहतूक कोंडीसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह विशाल पाटील, TV9 मराठी.